नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मला आमचे दिवस आठवले तेव्हा ओरडून कसा कोरडा व्हायचा. अजित पवार यांचं वक्तव्य आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम सरळ थेट निर्भीड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था कर्जमाफी विरोधात आंदोलन करण्यात आले. सोमवारी देखील भाजपने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात आंदोलन केले. विशेष म्हणजे भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात एक अतिसत्ता असणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल 5.5 वर्षानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करताना पहिल्यांदाच दिसले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या आठवणी सांगत भाजपला टोला लगावला. विधिमंडळ सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधकांची घोषणाबाजी, सभागृहात जाणारा प्रत्येक मंत्री पाहत होता. अजित पवार यांनी नेमका हाच धागा पकडत भाजपच्या आजच्या आंदोलनाविषयी बोलताना जुन्या आठवणी सांगितल्या. भाजपचं आंदोलन होत असताना मला गेल्या 5 वर्षातल्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळी आधीच्या सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन करत असायचो. त्यावेळी घोषणाबाजी करताना घसा कोरडा व्हायचा आणि मग कुणीतरी लेमनच्या गोळ्या देत असे, अशी आठवण सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पुढच्या काही दिवसात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कर्जमाफीची शेतकऱ्यांची यादी देखील प्राथमिक जाहीर केली असून टप्प्याटप्प्याने सर्व नाव जाहीर केले जातील. अशा परिस्थितीत विरोधकांनी देखील थोडासा संयम बाळगा असा उपरोधिक टोला देखील अजित पवार यांनी लगावला. अजित पवार गेल्या काही दिवसांमध्ये भाजपवर थेट आरोप करत नव्हते अशी कुजबूज होती. त्यामागे फडणवीस आणि पवार यांनी गुपचूप केलेला शपथविधी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात होते. पण गेले काही दिवस अजित पवार यांनी देखील भाजपला थेट अंगावर घेण्याची तयारी दाखवल्याचे दिसून येते असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज.